विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपने स्वातंत्र्य सेनानींच्या आठवणींना दिला उजाळा। स्वातंत्र्य दिनी मिळालेल्या सन्मानामुळे कुटुंबीय भावूक। विटा शहरातील आम्ही विटेकर ग्रुपने गेल्या काही वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबवले आहेत। सध्या देशात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे। याच पार्श्वभूमीवर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सेनानींचे बलिदान आणि त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपने केला आहे। 15 ऑगस्ट रोजी देशाच्या 76व्या स्वातंत्र्य दिनी विटा शहरातील स्वातंत्र्य सेनानींच्या कुटुंबियांचा तसेच माजी सैनिकांचा स्मृतिचिन्ह सन्मानपत्र, झाडाचे रोप तसे मिठाई देऊन सन्मान करण्यात आला। स्वातंत्र्य दिनी झालेल्या या सन्मानांमुळे अनेक कुटुंबीय भावूक झाले। त्यांनी या सन्मानाबद्दल आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपचे यावेळी आभार देखील व्यक्त केले। 2022 या 75वा वर्धापन निमित्त स्वातंत्र्य दिनाचा उत्साहाने साजरा झाला आणि आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप यांच्या वतीने आम्हाला सन्मानित करण्यात आलं, आमचं गौरव करण्यात आलं आणि आम्हाला हे झाड देऊन लावण्याची विनंती केली आणि आम्ही ही झाड लावून आम्ही चांगल्या पद्धतीने त्याची निगा राखू आणि आम्हाला सन्मान केल्याबद्दल कल्चरल ग्रुप विटा यांचे आम्ही आभार मानतो आणि त्यांना चांगली शुभेच्छा देतो। धन्यवाद। 15 ऑगस्ट अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विटा कल्चरल ग्रुपने माजी सैनिकांचा केलेल्या सत्काराबद्दल मी गोविंदराव भोसले आपला आभारी आहे। कैलासवासी शंकरराव विठ्ठल खलिपे यांचा नातू सुनील चंद्रकांत खलिपे हे माझे आजोबा होत। त्यांनी स्वातंत्र्याच्या पूर्वकाळात प्रतिसरकारच्या काळात खास करून अतिशय मोठं योगदान दिलं। प्रतिसरकार ज्यांनी स्थापन केलं ते स्वातंत्र्य ते कैलासवासी क्रांतिसिंह नाना पाटील त्यांची आमच्या घरामध्ये बैठक असायची आणि प्रतिसरकारच्या काळात काय धोरण राबवायची हे निर्णय आमच्या घरात होत असत आणि त्याकरता क्रांतिसिंह नाना पाटील हे आमच्या घरात बैठक घेऊन मागच्या दारात ते कुंडलला रवाना होत असत। असा हा आठवड्यात एकदा कार्यक्रम होत असे आणि त्या काळात ज्या ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी भाग घेतला, योगदान दिलं आणि म्हणूनच 15 ऑगस्ट 1947 रोजी या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आज त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। भारत सरकारनं हा अमृत महोत्सव म्हणून जो साजरा करायचं ठरवलेला आहे ते खूपच कौतुकास्पद आहे। क्रांतिकारक असतील, स्वातंत्र्य सैनिक असतील यांनी अनेक लाठ्या इंग्रजांच्या काळात खाल्ल्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, आज त्याची आठवण वारसाला नक्कीच आहे। परंतु त्या वारसाला आठवण त्यांच्याबद्दलची कृतज्ञता, त्या घराबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज विटा कल्चर ग्रुपनं, आम्ही विटा कल्चर ग्रुपने जो काय उपक्रम राबवलेला आहे तो खरोखरच खूप चांगला आहे। आज त्यांनी आमच्या घरी येऊन आमच्या सर्व वारसांचा जो सत्कार केला तो खूपच अभिमानास्पद आहे, कौतुकास्पद आहे आणि ही जी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे त्याबद्दल आम्ही विटेकर कल्चर ग्रुपचा मी या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो। आज जे स्वातंत्र्य आपण उपभोगतो आहोत ताटपाळीने मिरवतो आहोत याकरिता हजारो स्वातंत्र्य सेनानींचे बलिदान कामी आले आहे।
अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपले डाग दागिने संपत्तीचा त्याग करत आपल्या प्राणांची आहुती दिली. यामुळे त्यांच्या पुढच्या पिढ्यांना कित्येक गोष्टींना जवळच्या माणसांना मुकावे लागले. तसेच आज सैनिक ऊन वारा पाऊस आणि हाडे गोठविणाऱ्या थंडीतही देशाच्या सीमेवर पहारा देत उभे आहेत. म्हणूनच आपण निर्धोकपणे स्वातंत्र्यात जगत आहोत या सर्व गोष्टींची कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आज हा उपक्रम राबविण्यात आल्याचं आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले. सर्व नागरिकांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपच्या वतीनं आज अमृतमहोत्सव स्वातंत्र्याच्या वर्षानिमित्त सर्व देशासाठी योगदान असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिकांच्या कुटुंबियांचा त्यांच्या घरी जाऊन यथोचित असा सन्मान केला आणि ह्या सन्मान करून आम्ही जो हा उपक्रम केलेला आहे त्याबद्दल आमच्या सर्व ग्रुपचं आणि सर्व विटेकर नागरिकांचं खूप खूप धन्यवाद. आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपच्या वतीनं आज स्वातंत्र्य सेनानी व माजी सैनिकांना प्रतीक म्हणून मानपत्र त्याचबरोबर एक ट्रॉफी मिठाईचा पुडा व स्मृती कायमस्वरूपी राहाव्या म्हणून एक झाड आमच्या ग्रुपच्या वतीने देण्यात आलं. आज त्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या सन्मान स्वीकारतानाच्या ह्या कायमस्वरूपी स्मरणात राहतील व अंगावर शहारे आणणाऱ्या होत्या. ह्या अशाच स्मृती कायमस्वरूपी सगळ्यांना येत राहोत व त्यांचा कायम सत्कार होत राहो हीच या प्रसंगी मी विनंती करतो व आज आमचा हा उपक्रम सार्थ ठरला असं मी अभिमानानं सांगतो. धन्यवाद. या प्रसंगी या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विकास जाधव, अध्यक्ष अमित भोसले, उपाध्यक्ष मैनुद्दीन पठाण तसेच सचिव माधव रोकडे, खजिनदार पांडुरंग पवार, सदस्य शंकर शेठ बुधवाणी, प्रशांत कांबळे, विनोद पाटील, संभाजी होगले, नितीन पुणेकर, सागर लकडे, उमेश खलिपे, एजाज मुल्ला, दत्तात्रय देवटे, प्रसाद चौथे, पुरुषोत्तम देवटे, भूषण राजमाने, रुपेश आहुजा आदी उपस्थित होते.